मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. 3 वर्षांपूर्वी खेळताना जखम होऊन डाव्या डोळ्याच्या आतील भागातील नस तुटल्यानं त्याची दृष्टी कमी होत चालली होती. अनेक ठिकाणी दाखवूनही उपचार होत नसताना सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजिस्ट विभाग या मुलाच्या मदतीला धावला. उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरचा हा 12 वर्षांचा कृष्णा विश्वकर्मा 3 वर्षांपूर्वी भावासोबत खेळत असताना त्याच्या डाव्या बाजूच्या डोळ्याला टोकदार वस्तू लागल्यानं आतल्या बाजूस मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या 2 नसांपैकी 1 नस फुटली. त्यामुळं रक्तपुरवठा डोळ्यांमध्ये होऊ लागल्यानं डावा डोळा सुजण्याबरोबरच तो बाहेर येऊ लागला. तसंच त्या डोळ्याची दृष्टीही अधू होऊ लागली. डाव्या बाजूच्या डोळ्यानं त्याला 1 वस्तू 2 दिसायच्या. यावर उपचार करण्याकरता त्याच्या कुटुंबियांनी त्याला गोरखपूरमधल्या रुग्णालयांबरोबरच नेपाळमधल्या रुग्णालयातही दाखवलं. मात्र उपचार यशस्वी झाले नाहीत. अखेर मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत एक अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. नेपाल में भी दिखाया, गोरखपुर में भी दिखाया, उसके बाद फिर मुंबई में आया, नायर में, हर जगह, मतलब बहुत हॉस्पिटल मैंने दिखाया, लेकिन कहीं से हमको कोई गारंटी नहीं लेता था. लेकिन ये साहब लोग हमारे मिले और ये लोग की मेहरबानी है और ऊपर मसीहा का हमारे मेहरबानी है कि मतलब हमारे बच्चे का जिंदगी बच गया. आता सध्या ह्याचा ट्रीटमेंट समजा आपण केली नसती तर पुढे जाऊन हा पण धोका होता की त्याला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असता. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि मुलाचं वय लक्षात घेऊन ही अतिशय किचकट प्रकारची शस्त्रक्रिया होती की आपल्याला डोळा त्याचा वाचवायचा तर होताच, पण त्याबरोबर मेंदूचा पण पुढे जाऊन प्रॉब्लेम व्हायला नको. सायन रुग्णालयामधल्या रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी अवघड आणि दुर्मिळ अशी ही 5 तास पिनहोल सर्जरी केली. यासाठी कुठंही शरीराची चिरफाड न करता केवळ मांडीच्या जवळ 2 मिलीमीटरचं छिद्र पाडलं आणि पायाच्या नसांमधून मायक्रो कॅथेटर आणि मायक्रो वायरच्या माध्यमातून डोळ्याच्या मागे फुटलेली नस पूर्ववत केली. विशेष म्हणजे या केसमध्ये मेंदूला जाणारी रक्तवाहिनी वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय. जिथून जे कम्युनिकेशन झालं होतं मेंदूच्या रक्तवाहिनी आणि डोळ्याच्या रक्तवाहिनीमध्ये, तिथे आम्ही पायातून रक्तवाहिनीमधनं एक स्पेशल कॅथेटर टाकून आतमध्ये कॉइल्स टाकून ते जिथे कम्युनिकेशन झालं होतं ते कम्युनिकेशन आम्ही सील करून टाकलं. हमने जो उसका ब्लड सप्लाय था वो भी सेव कर लिया. जो उसका लीक हुआ था, जो फिस्टुला जो प्रॉब्लेम था वो भी ट्रीट हो गया. और जो उसको रिलीफ मिला है वो 12 घंटे ऑपरेशन के तुरंत 12 घंटे बाद ही उसका जो स्वेलिंग रेडनेस था वो कम हो गया. और अभी 10 दिन हो गया, अभी तो इट इज ऑलमोस्ट बैक टू नॉर्मल. युजुअली पोरांमध्ये मॅच्युरिटी आणि ग्रोथ स्पर्ट स्टार्ट्स ॲट 14. तो अजून 12 वर्षाचा आहे. आत्ता त्याला जर त्रास असेल तर तो जेव्हा 14 वर्षाचा प्युबर्टीच्या पुढे ते अजून त्याला त्रास झाला. सो दीज पीपल हॅव रिअली डन अ एक्सलंट जॉब अँड स्टॉप्ड इट. ही शस्त्रक्रिया करण्याकरता इंग्लंडहून डॉक्टर तुफेल पाटणकर सायन रुग्णालयात आले होते. या डॉक्टरांच्या टीमनं या 12 वर्षांच्या मुलाला एक अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय जे त्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.